नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ॲडमिशन ऑफ पार्टनरमधील उदाहरण क्रमांक चार द फॉलोईंग इज द बॅलन्स शीट ऑफ मकरंद अँड महेश शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ थ्री इज टू टू म्हणजे आपल्याला खाली मकरंद आणि महेश यांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तिनास दोन बॅलन्स शीट ॲज ऑन थर्टी मार्च टू थाउजंड पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे उदाहरण पूर्ण वाचून घेऊया काय दिलं आहे, आहे, आहे ते समजून घेऊया काय आपल्याला प्रश्न विचारला आहे काय लिहायचं आहे तेही आपल्या लक्षात येईल मग चला तर बॅलन्सशीट आहे लॅब्रिलिटी साईड आहे कॅपिटल दिलेले आहे दोघांचे त्यानंतर सिंडिकेटर्स पेस पेबल असेट आहेत बिल्डिंग अँड मशिनरी डेटर्स आर डी बँक फर्निचर आणि टोटल दिली आहे आता ॲडजस्टमेंट पहा इन्फॉर्मेशन पहा ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन मंगेश इज ॲडमिटेड ऑफ फॉर वन हाफ शेअर ऑन द फॉलोइंग टर्म्स म्हणजे मकरंद आणि महेश यांनी तिसरा पार्टनर घ्यायचं ठरवलं आहे त्याचं नाव आहे मंगेश त्याला एक एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी त्यांना त्याला प्रवेश दिलेला आहे आणि त्याला एकशे दोन म्हणजेच वन हाफ शेअर हा प्रॉफिटमधला त्यांनी दिलेला आहे पुढे पाहता ही पेड रुपीज वन लॅक ॲज हिज कॅपिटल आणि तो त्यासाठी काय करत आहे एक लाख रुपये कॅपिटल देत आहे अँड रुपीज फोर्टी थाउजंड ॲज हिज शेअर ऑफ गुडविल बाय आर टी जी एस आणि गुडविल म्हणून तो चाळीस हजार रुपये सुद्धा रक्कम त्या ठिकाणी देत आहे आणि ह्या दोन्ही रक्कम तो बाय आर टी जी एस मग आर टी जी एस ही एक पेमेंट करण्याची मेथड आहे त्याचं फुल फॉर्म आहे रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट तर या ब मेथडप्रमाणे तो काय करत आहे पेमेंट करत आहे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला बँकेद्वारे सर्व पैसे येणार आहेत मग इथे एक लाख रुपये आल्याची एक ट्रान्झॅक्शन होईल एंट्री होईल पोस्टिंग होईल त्यानंतर चाळीस हजार रुपये तो गुडविलसाठी आणतो आहे त्याची एक ट्रान्झॅक्शन आणि एंट्री होईल त्यानंतर पहा दोन नंबर अँड मशिनरी रिव्हॅल्यूड ॲट रुपीज फोर्टी एट थाउजंड बघा ही प्लॅन्टँड मशनरीवरची दोन नंबरची ॲडजस्टमेंट uh, आहे म्हणून आपण आसेट साईडला जायचं आहे अँड मशनरीच्या इथे दोन नंबर लिहून ठेवायचं आहे कारण त्याच्यावरची ती दोन नंबरची ॲडजस्टमेंट आहे ओके त्यानंतर आता साठ हजार आहे अठ्ठेचाळीस हजार झाली इथे इथे कमी झाली आहे याचा अर्थ हे काय आहे डेप्रिसिएशन तीन नंबर पहा बिल्डिंग टेकन बाय मकरन रुपीज वन लॅक आता बिल्डिंगवरची ही ऍडजस्टमेंट आहे तीन नंबरची म्हणून मी इथे इथे जायचं आहे आणि तीन नंबर लिहून ठेवायचा आहे तर इथे बिल्डिंगची व्हॅल्यू आहे बहात्तर हजार रुपये आणि मकरने घेतलेली आहे एक लाखाला म्हणजे इथे आपल्याला प्रॉफिट झालेला सहज दिसतोय त्या ठिकाणी बघूया आपण काय काय अजून दिलेलं आहे चार नंबरची ॲडजस्टमेंट पहा आरेडी टू बी इन्क्रीज अप टू रुपीज फोर थाउजंड आता बघा इथे डेटर दिसत आहेत तुम्हाला डेटरच्या खाली ऑरेडी दिसत आहे दोन हजार रुपये आहे आणि ती किती झाली सांगितले त्यांनी आपल्याला चार हजार रुपये झालेली सांगितलंय आणि मग दोन हजारांनी आलरेडीमध्ये वाढ झालेली याचा अर्थ आपला डी वाढली म्हणजे डाउटफुल डेप्ट म्हणजे स्फुडीत कर्ज वाढलेलं आहे म्हणजे दॅट इज आवर लॉस म्हणजे आपला हा लॉस झालेला आहे दोन हजार त्याचा लॉस हा होता तर आता चार हजार झाला म्हणजे दोन हजारांनी काय झाली आहे डी वाढलेली आहे तर याचाही इफेक्ट या ठिकाणी घ्यावा लागेल पाच नंबर पाच द ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ द गुडविल इन द बिझनेस आणि म्हणून ओल्ड पार्टनर आहे, जे आहेत त्यांनी ठरवले की गुडविलची अर्धी रक्कम काय करायची आहे बिझनेसमध्ये ठेवायची आहे म्हणजे गुडविल आणलं किती आहे चाळीस हजार रुपये आणि त्यातली अर्धी रक्कम ते काय म्हणतायत बिझनेसमध्ये ठेवायची आहे याच ॲडजस्टमेंटचा दुसरा अर्थ काय होतो की अर्धी रक्कम ते काय करणार आहेत काढून घेणार आहेत म्हणजेच आपल्याला संस्थेला त्यांना अर्धी रक्कम काय करावी लागेल पेड करावी लागेल आले त्या ठिकाणी लक्षात तुमच्या तरी ते पुढे सहा नंबर पाहतात द ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू सॅक्रिफाईस इक्वली आणि मग जे जुने भागीदार आहेत ते इक्वली सॅक्रिफाईस करण्याचं काय करतात निश्चित करतात आणि खाली आता प्रश्न पहा आपल्याला काय दिलेलं आहे प्रिपेयर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओनली या उदाहरणामध्ये आपल्याला फक्त त्यांनी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायला सांगितलंय आता मुलांना तुम्हाला माहितच आहे मी तुम्हाला सांगितले की आपल्या या मध्ये चॅप्टरमध्ये चा टॉपिकमध्ये कोणते अकाउंट आपल्याला क्रमाने ओपन करावे लागतात पहिलं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आता मी म्हणजे प्रत्येक उदाहरणात तुम्हाला सांगतो आहे नंतर आपण तयार करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट त्यानंतर गरज असेल तर आपण तयार करतो कॅश ऑर बँक अकाउंट त्यानंतर गरज असेल तर आपण ओपन करतो गुडविल अकाउंट त्यानंतर गरज असेल तर आपण ओपन करतो पार्टनर्स लोन अकाउंट आणि लास्ट आपण जे ओपन करतो ते म्हणजे बॅलन्स शीट आलं लक्षात तर असा हा क्रम आहे तर आता इथे आपल्याला त्यांनी सांगितले पार्टनर्स कॅपिटल बनवायला सांगितलेलं आहे फक्त आले लक्षात तुमच्या पार्टनर्स कॅपिटल जर बनवायचं असेल तर पार्टनरला आपल्याला काय करावं लागतो रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करून येणारा प्रॉफिट लॉस ट्रान्सफर करावा लागतो म्हणजे इथे आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करावंच लागेल ॲज ॲज अ वर्किंग नोट म्हणून का होईना पण करावंच लागेल आणि त्याचप्रमाणे इथे गुडविलची ॲडजस्टमेंट आहे पुन्हा तर त्यासाठी गुडविलची ॲडजस्टमेंट आपल्याला लक्ष देण्यासाठी किंवा आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये म्हणून एक गुडविल अकाउंट आपण एक छोटंसं या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तयार करावं लागेल आणि मग आपल्याला सर्व इफेक्ट आपले काय होतील बरोबर येतील म्हणजे इथे आपल्याला फक्त तयार करायचं आहे काय काय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि गुडविल अकाउंट एवढं तयार करायचं आहे मग आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला प्रश्नच दिलेला आहे फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करा पण त्याच्यासाठी आपल्याला बाकीच्या गोष्टीसुद्धा तयार कराव्या लागतील चला आपण लगेच आपण लगेच तयार करूया मग आता तयार करत असताना पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचं एक, एक, एक सात आठ ओळीचं त्याच्यानंतर एक रिव्हॅल्युएशन अकाउंट खाली तयार करायचं आहे एक सात आठ दहा ओळींचं आणि गुडविल अकाउंट करायचं एक चार ओळींचं ठीक आहे अशा प्रकारे तीन अकाउंट आपल्याला या ठिकाणी तयार करावे लागतील तर त्यानंतर आता बघा सोडवायचंय कसं तर मी तुम्हाला सांगितले वाचून घ्यायचंय आठ इथे थंब दाखवलेला आहे त्याच्या खाली आठ अंक आलेला आहे म्हणजे हे लाईक केलेले आहेत तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता त्याच्यानंतर शेअर बटन आहे जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो सेव्ह आपण करून ठेवू शकतो त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं चा नाव दिसत आहे एस कॉमर्स डिजिटल ऑनलाईन लर्निंग त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे तर या शब्दावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो ब्लॅक कलर येतो आणि पास्ट टेन्स तयार होतो डी हे ए अक्षर त्याला जोडलं जाते आहे सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन घंटासारखे बसले घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते त्यावरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये तीन ऑप्शन्स ओपन होतात ऑल पर्सनलाइज्ड आणि नन तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा उज्या बाजूला यू विल रिसीव ऑल नोटिफिकेशन्स त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स मी जेवढे व्हिडिओ अपलोड करेल अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता म्हणजे मी तुम्हाला लिंक सेंड करणार त्यानंतर तुम्ही पाहणार तर त्याच्याऐवजी तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या यूट्यूबची ही एक फॅसिलिटी आहे की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन यूट्यूब डायरेक्ट सेंड करतं तर तुम्ही त्यापूर्वी मी सांगितलेली ही सर्व सेटिंग करून घ्या आणि ही सेटिंग केल्यानंतर तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओज नवीन मी जे अपलोड करणार आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती त्याची नोटिफिकेशन येत राहील तर अशा प्रकारे सेटिंग करून घ्या धन्यवाद जे पहिल्यांदा वाचून आहे ॲडजस्टमेंटची जे आहेत त्या त्यांचा आपल्या दिलेल्या लायब्रिलिटीज आणि असेट वर कोणते कोणते परिणाम होतो कोणत्या नंबरच्या ॲडजस्टमेंटचा तो नंबर आधी त्या ठिकाणी द्यायचा आहे आता आर चा नंबर आहे चार मी इथे देऊन टाकतोय तर अशा प्रकारे आता हे नंबर त्या ठिकाणी देऊन घेतले म्हणजे आपलं पूर्ण उदाहरण वाचून आणि समजून झालेलं आहे आणि मग सोडवायला सुरुवात करायची सुरुवात सुरुवात करत असताना पासून सुरुवात करायची आहे हे लक्षात घ्या आणि मग लायब्रेरी साईडला पहिल्यांदा दिलेला आहे कॅपिटल अकाउंट मकरन पंच्याण्णव हजार आणि महेशचं आहे एक लाख रुपये मग आपण आता कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे आणि मग कॅपिटल अकाउंटला जायचं आहे आणि ह्या कॅपिटल अकाउंटचे जे बॅलन्सेस आहेत ओपनिंग बॅलन्सेस हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाकायचे आहेत कारण कॅपिटलचा बॅलन्स क्रेडिट असतो आणि म्हणून जायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे माझ्या ॲरोकडे लक्ष ठेवा ही त्याची क्रेडिट साईड आणि हे बघा इथे ओपनिंग बॅलन्स घेतलेला आहे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन मकरंदचा होता रुपये पंच्याकरनच्या कॉलम मध्ये लिहायचा आहे आणि आहे लाख रुपये लक्षात ओपनिंग बॅलन्स लिहून झाले आता परत जाऊया आपण पर उदाहरणाकडे खाली दिलेला आहे याचा आपल्याला सध्या काही उपयोग नाही कारण आपल्याला बॅलन्स शीट जर बनवायचं तर तो बॅलन्स शीटला आयटम जाईल हा न्यूज पण बॅलन्स शीटला जातील त्यानंतर बिल्डिंग दिलेला आहे त्या बहात्तर हजार रुपये त्यावर तीन नंबरची ऍडजस्टमेंट आहे तीन नंबर एकदा पुन्हा एकदा वाचूया बिल्डिंग टेकन बाय मकरन रुपीज वन लाख आता मकरनने ते बिल्डिंग काय केलेली आहे एक लाख रुपयाला घेतलेली आहे आणि बिल्डिंगची किंमत किती होती बहात्तर हजार रुपये मग इथे तुमच्या लक्षात येत आहे की मकरनने बिल्डिंग घेतलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी इथे एक ट्रान्झॅक्शन होते बरोबर मग मकरनला आपण बिल्डिंग मिळते आणि आपण ती बिल्डिंग त्याला काय करतो फर्म किंवा पार्टनरशिप फर्म जी आहे ती बिल्डिंग त्याला देऊन टाकते आणि म्हणून मग इथे एंट्री काय होते की मकरंद अकाउंट डेबिट मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट क्रेडिट आणि म्हणून बघा मकर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला बघा मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणजे हे कॅपिटल अकाउंट ही तिघांची नावं घेऊनच बोलायचे मकरंद कॅपिटल महेश कॅपिटल मंगेश कॅपिटल त्याची डेबिट साईड ओके दिसतंय माझा ॲरो हालताना दिसतोय म्हणजे मकरंद कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू बिल्डिंग अकाऊंट मकरंदच्या कॉलमध्ये एक लाख रुपये कारण तो काय करत आहे बिल्डिंग एक लाखाला घेत आहे आलं लक्षात त्यानंतर आता इथे एक लाखाला बिल्डिंग घेतल्यानंतर तुमच्या हे लक्षात आलं आहे की बिल्डिंगची ॲक्च्युअल प्राईस किती आहे बहात्तर हजार रुपये मग मला आता सांगा बिल्डिंग एक लाखाला त्याने घेतली तर आपल्या संस्थेला बहात्तर हजाराचीच किंमत होती जास्त पैसे मिळाले की कमी तर जास्त किती रुपये जास्त मिळाले तर एक लाख वजा बहात्तर हजार बरोबर अठ्ठावीस हजार रुपये जास्त मिळाले म्हणजेच आपल्याला काय झालं ॲप्रिशिएशन झालं आता ॲप्रिफि ॲप्रिसिएशन झालं असेल तर त्याचा इफेक्ट कुठं जातो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला कारण आपल्याला आता इथे इन्कम झालं आपल्याला उत्पन्न मिळालं नाही का फायदा झाला जेवढे ऑल साइड साईडम असतात ते कुठं जातात क्रेडिट साईडला पी एल असो नाही तर मग इन्कम साईड असो किंवा आता ॲडमिशन चॅप्टरमधलं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असो किंवा त्याला आपण म्हणतो रिव्हॅल्युएशन अकाउंट असो मग इथे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला यायचं आहे त्याच्या क्रेडिट साईडला आहे आणि आपल्याला बाय बिल्डिंग अकाऊंट अठ्ठावीस हजार रुपये त्या ठिकाणी लिहायचं आहे आले लक्षात तुमच्या तर अशा प्रकारे हा इफेक्ट त्या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस हजाराचं म्हणजे दोन इफेक्ट या ठिकाणी झाले तुमच्या आले लक्षात एक लाख रुपये पहिल्यांदा इकडे मकरांच्या डेबिटला आलं टू बिल्डिंग अकाउंट एक लाख रुपये आणि आठ बहात्तर हजाराची बिल्डिंग होती अठ्ठावीस हजार जास्त मिळाले इन्कम झाला तो इन्कम आपण काय केलेला आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलेला आहे की ॲप्रिशिएशन झालं आपलं एक प्रकारे बिल्डिंगची किंमत बहात्तर होती एक लाख झाली मग कितीने वाढली तर अठ्ठावीस हजाराने वाढली तर अठ्ठावीस हजार रुपये संस्थेला जास्त मिळाले असं आपण गृहित धरूया किंवा दिसतंच तस आहे तसंच त्यानंतर तस। आता पुढे आहे पुन्हा परत आपण जायचं आहे उदाहरणाकडे बिल्डिंगची आपण ऍडजस्टमेंट सोडवली त्याचे दोन इफेक्ट झाले तर आपण ते दिलेले आहेत पुढे पहा अँड मशनरी दोन नंबरची ॲडजस्टमेंट आहे साठ हजार रुपये किंमत आहे बघा पॅन्टॅन मशिनरी व्हॅल्यूड ॲट रुपीज फोर्टी एट थाउजंड बघा आता था होती किती साठ हजार झाली किती अठ्ठेचाळीस हजार म्हणजे किती रुपयांनी आता आपल्याला स्पष्ट दिसते की कमी झाली किती रुपयांनी बारा हजार आणि आता कमी झाला असेल त्यालाच आपण लॉस म्हणतो किंवा डेप्रिसिएशन म्हणतो असेट असेल तर मग हा लॉस आपण डेप्रिसिएशन कुठं दाखवतो रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला आहे बघा इथे टू प्लॅन टॅन मशिनरी बारा हजार रुपये आले लक्षात बारा हजार कसे आले ते कारण किंमत होती साठ हजार आणि झाली किती अठ्ठेचाळीस हजार आणि मग दोन्हीमध्ये वजा बाकी केली साठ हजार वाजा अठ्ठेचाळीस हजार राहिले किती बारा हजार एवढा आपला काय झाला लॉस झालेला आहे आणि म्हणून तो पी एलच्या किंवा रिव्हॅल्युएशनच्या कुठं आलेला आहे डेबिट साईडला आलेला आहे आलं लक्ष सर्वांच्या चला आता आपण परत जायचं आहे उदाहरणाकडे उदाहरणाच्या तिथं काय दिलं तर प्लॅन टेन मस्टरी झाली ॲडजस्टमेंट समजली सर्वांना त्यानंतर आता डेटर्स डेटर्समध्ये काहीच बदल नाही त्यामुळे काय प्रश्न नाही त्यानंतर आर डीवर बदल झालेला आर डी चार नंबरची ॲडजस्टमेंट दोन हजार आर डी होती चार नंबर मध्ये आपल्याला सांगितले त्यांनी आरडी टू बी इन्क्रीज अप टू रुपीज फोर थाउजंड म्हणजे आपल्याला आरडीडी किती झालेली दिसते चार हजार पर्यंत वाढलेली आहे त्यांचं म्हणणं आहे होती किती दोन हजार रुपये झाली किती चार हजार रुपये याचा अर्थ आरडी मध्ये दोन हजाराने काय झालेली आहे वाढ झाली आता आरडी म्हणजे डाउटफुल टाईप्स म्हणजे बुडीत कर्ज म्हणजे बुडीत कर्ज दोन हजाराने वाढलंय म्हणजे आपल्याला इनकम किल्लं लॉस गेन्स एक्सपेन्सेस तर इन्कम म्हणजे इन्कम नाही तर हा काय झाला लॉस झालाय आपला तो पुन्हा परत कुठं जाईल रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आणि म्हणून परत रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जायचं आहे तिथे लिहायचं टू आर डी दोन हजार रुपये आलं लक्षात तुमच्या इथपर्यंत आता आता पुढे परत जायचंय उदाहरणाकडे आपण आता बघा आर वाढ झाली होती दोन हजारचे पीक देऊन टाकलं आता बँक आहे तर इथे आपल्याला सध्या आपल्याला बँक अकाउंट काढायची गरज नाही त्यामुळे बँक अकाउंट जर काढलं तर बँक अकाउंटच्या कुठं जाईल हा इफेक्ट डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉड डाऊन वीस हजार रुपये आपण लिहिणार फर्निचर आपलं बॅलन्स शीटला जाणार पण आपण सध्या आपल्याला त्याची इथं गरज नाही आहे आपल्याला जे सांगितले तेच आपण तयार करतो आता खाली या आता ॲडजस्टमेंटकडे ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन मंगेश इज ॲडमिटेड फॉर वन हाफ शेअर ऑन द फॉलोईंग टर्म्स तर मंगेशला त्यांनी वन हाफ शेअर त्यांनी प्रॉफिटमधला भविष्यामध्ये द्यायचं ठरवलं आहे तो काय बघा एक नंबरमध्ये काय सांगितलं ही पेड रुपीज वन लॅक ॲज इज अ कॅपिटल आणि तो काय करत आहे कॅपिटल आणि ते एक लाख रुपये अँड रुपीज फोर्टी थाउजंड ॲज ही शेअर ऑफ गुडविल बाय आर टी जी एस आणि गुडविल साठी चाळीस हजार रुपये तो आणत आहे आणि कोणती मेथड वापरतोय आर टी जी एस म्हणजे बँकेमार्फत आपल्याला सर्व हे पेमेंट मिळणार आहे आणि आपण त्याची आता काय करणार आहोत एंट्री करणार आहोत आता एक लाख रुपये कॅपिटल म्हणून आपल्याला मंगेशकडून आलेले आहेत मग आपण काय एंट्री करणार आहोत बँक अकाऊंट डेबिट टू मंगेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट मग आता काय करायचं आहे आता आपण बँक अकाऊंट तर काय काढलेलं नाही गरज नसल्यामुळे परंतु कॅपिटल अकाउंट मात्र काढलेला आहे एंट्री आहे आपली बँक अकाउंट डेबिट टू मंगेश कॅपिटल अकाऊंट क्रेडिट म्हणून आता काय करायचं हे तू आपलं कॅपिटल अकाउंट मंगेश कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड ओके आणि एंट्री काय सांगते बँक अकाउंट डेबिट टू मंगेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट म्हणजे मंगेश कॅपिटल अकाउंटच्या कुठे जा क्रेडिट साईडला जा आणि तिथं काय लिहा बाय बँक अकाउंट हे इथं मी इथे लिहिलेलं आहे दिसते मी तुम्हाला बाय बँक अकाउंट आणि मंगच्याच कॉलममध्ये फक्त एक लाख रुपये आले लक्षात अशा प्रकारे एक लाखाची एंट्री आणि पोस्टिंग झालेलं आहे त्यानंतर आता काय केलेलं आहे त्यांनी चाळीस हजार रुपये गुडविल म्हणून आणलेले आहेत म्हणून परत आता गुडविल आणल्याची एंट्री होईल परत पैसे आपल्याकडे त्या ठिकाणी येणार आहेत आणि एंट्री होणार आहे मग आता गुडविल अकाउंटला त्याचा इफेक्ट होणार आहे मग एंट्री होणार आहे बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट म्हणून बघा आता गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट आणि बँक अकाउंट असतं काढलेलं तर आपण काय लिहिलं असतं बँक अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट ठीक आहे तर अशा प्रकारची इथे परत चाळीस हजाराची इंट्री आणि ट्रान्झॅक्शन्स झालेली आहे आता मंगेशने चाळीस हजार रुपये हे गुडविलसाठी आणलेले आहेत बरोबर दिसते तुम्हाला तर ही अशा प्रकारे एंट्री त्या ठिकाणी झाली बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट आता जेव्हा हो आपण नवीन पार्टनर गुडविल चा अमाऊंट घेऊन येतो ही गुडविल कोणाचं असतं जुन्या पार्टनरचं असतं त्यांनी कष्ट घेतलेले असतात संस्था मोठी केलेली असते Uh, संस्थेची डेव्हलपमेंट केलेली असते त्याच्याबद्दल हे गुडविल त्या ठिकाणी आलेलं असतं म्हणजे ॲक्च्युली त्यांना हे मिळालेलं बक्षीसच म्हणायचं तिसऱ्या पार्टाने दिलेलं बक्षीस किंवा त्यांच्या कष्टाचं फळ आता हे असं जे चाळीस हजार रुपये आहे जे ते त्या त्यांचं फळ असल्यामुळे ते काय केलं जातं प्रत्येक एक उदाहरणामध्ये आपल्याला हे करायचं आहे की गुडविल म्हणून आणलं की ते काय करायचं असतं जुन्या भागीदारांना त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचं आहे मग आता त्यांचा जो रेशो आहे तर त्या ठिकाणी एक आपल्याला त्याने सांगितलं एक की पाचव्या ॲडजेस्ट सहाव्या ॲडजस्टमेंटमध्ये की त्यांनी काय सांगितलेलं आहे दे सॅक्रिफाईज द ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू सॅक्रिफाईस इक्वली आणि म्हणून त्या ठिकाणी काय करायचं आहे गुडविलची अमाऊंट आपण दोघांना सारखी त्या ठिकाणी काय करायची वाटून द्यायची आले लक्षात आणि मग वाटून देताना काय एंट्री होणार आहे आता इथे बघा लगेच गुडविल वाटून देतो आहे आपण म्हणून प्रत्येकाला गुडविलची अमाऊंट मिळणार आणि म्हणून गुडविल अकाउंट डेबिट टू मकरन कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू महेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशा प्रकारची एंट्री होणार आणि म्हणून मग गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला टू मकरंद कॅपिटल अकाउंट वीस हजार रुपये टू महेश कॅपिटल अकाउंट वीस हजार रुपये आणि आता मकरंद आणि महेशच्या कॅपिटल अकाउंटच्या कुठं जायचं आहे क्रेडिट साईडला जायचं आहे आणि तिथे काय लिहायचं आहे बाय गुडविल अकाऊंट बघा आता इथे आपण आलो आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजेच मकरंद आणि महेशच्या क्रेडिट साईडला आलेला आहोत आणि इथे लिहिलेला आहे पहा बाय गुडविल अकाऊंट मकरंदच्या कॉलममध्ये वीस हजार महेशच्या कॉलम मध्ये वीस हजार रुपये आले सर्वांच्या लक्षात तर अशा प्रकारे ही एंट्री त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे गुडविल थोडक्यात के काय केलेलं आहे आपण त्यांना व डिस्ट्रीब्युट करून दिलेलं आहे ओके गुडविल अकाउंट डेबिट टू मकरन आणि महेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट आले लक्षात तर अशा प्रकारची एंट्री आणि पोस्टिंग त्या ठिकाणी गुडविलचं गुडविल आणल्यानंतर प्रत्येक उदाहरणामध्ये करायचंच असतं तर ठीक आहे हे झालेलं कळालं तुम्हाला सर्वांना आता आता आपण जाऊया पुढच्या पॉइंटकडे आता काय झालेलं आहे पुढे पहा आता हा आपण एक नंबरची आपण ऍडजस्टमेंट वाचली एक लाखाची एक एंट्री झाली ट्रान्झॅक्शन झाली याचं पोस्टिंग झालं त्यानंतर चाळीस हजाराचं गुडविल आणलं त्याची एंट्री झाली पोस्टिंग झालं आणि त्यानंतर ते परत डिस्ट्रीब्युशन केलं आपण त्याची एक ट्रान्झॅक्शन झाली एंट्री झाली आणि पोस्टिंग सुद्धा झालेलं आहे ठीक आहे आता दोन नंबरचं पहा प्लॅन टेन मस्ट रिव्हॅल्यूड ॲट फोर्टी एट थाउजंड तर इथे आपण पाहिलेलं आहे की इथे साठ हजार किंमत आहे आणि इथे झाली किती आठ हजार म्हणजे कमी झाली याचा अर्थ दॅट इज आवर डेप्रिसिएशन आणि मग हे डेप्रिशिट आपण कुठलं लिहिणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आणि मग परत रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जायचं आहे आणि तिथे लिहायचं आहे टू प्लॅन्टँड मशिनरी बारा हजार रुपये ठीक आहे ही ॲडजस्टमेंट आपण एकदा पाहिली होती पुन्हा परत आपण चेक केली आहे की नाही बरोबर बिल्डिंग टेकन बाय मकरन एक लाख रुपये ही पण ॲडजस्टमेंट आपण इथे बिल्डिंगच्या वेळेस सोडवलेली आहे आपण पुन्हा परत चेक सुद्धा करू शकतो पण आपण केलेला आहे चार नंबर पहा डी टू बी इन्क्रीज अप टू रुपीज फोर थाउजंड ही सुद्धा ऍडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे पाच नंबरमध्ये काय सांगितलं आहे द ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुड विल इन द बिझनेस आणि ते काय करतायत बिझनेसमध्ये आणलेली चाळीस हजाराची जी अमाऊंट आहे त्याच्यापैकी अर्धी रक्कम ते बिझनेसमध्ये ठेव ठेवू इच्छित आहेत त्यांनी किंवा ठेवण्याचं ठरवलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ दुसरा अर्थ काय होतो की त्यांनी अर्धी रक्कम ते विड्रॉ करणार आहेत आणि मग विड्रॉ करणार असेल तर आपल्याला पेमेंट करावं लागेल आणि दोन्ही पार्टनरला काय मिळतील पैसे मिळतील आणि म्हणून बघतो आपण की पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लगेच पैसे आपण त्यांना पैसे मिळणार म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट अशा प्रकारची एंट्री होणार आणि म्हणून बघतो आपण की मकरंद आणि महेश अकाउंट दोघांना त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे म्हणून एंट्री काय होते मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट हे बघा इथे लगेच दहा हजार रुपये कारण अर्धी रक्कम ठेवायचं होतं गुडविलची रक्कम किती वीस हजार वीस हजार ते अर्धी ठेवणार म्हणजे अर्धी काढून घेणार म्हणून एंट्री दहा दहा हजाराची घेणार आपण मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट दहा हजार महेश कॅपिटल अकाउंट डेबिट हे दहा हजार रुपये आणि टू बँक अकाउंट क्रेडिट वीस हजार रुपये अशा प्रकारची एंट्री होणार आणि म्हणून मग आता काय करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजेच मकरन कॅपिटलच्या डेबिट साईडला तिथे लिहायचं आहे पर्टिक्युलर कॉलममध्ये टू बँक अकाउंट मकरनच्या कॉलममध्ये दहा हजार रुपये त्याचप्रमाणे महेश कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट आणि महेशच्या कॉलममध्ये दहा हजार रुपये अशा प्रकारे आपण दहा हजार रुपये त्यांनी काय केले विड्रॉ केलेले आहेत आणि त्याची एंट्री आपण या ठिकाणी केलेली आहे अशा प्रकारे ही पाच नंबरची ॲडजस्टमेंट आपल्याला याप्रमाणे कृती सांगते आपल्याला असं वाटेल की यांनी काय सांगितलं की दोल पार्टनर रिटर्न हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इन द बिझनेस म्हणजेच जुने भागीदार काय ठरवत आहेत की अर्धी जी गुडविल जी रक्कम आहे ती बिझनेसमध्ये ठेवायचं ठरवत आहेत ओके मग टू रिटर्न म्हणजे ठेवणे बरोबर बिझनेसमध्ये गुडविलची अर्धी रक्कम ठेवायचं ठरवत आहेत याचा दुसरा अर्थ वाक्याचा काय होतो की ते अर्धी रक्कम काय करून घेणार आहे बिझनेस मधून काढून घेणार आहे कॅश विड्रॉ करणार आहे ओके आणि म्हणून कॅश विड्रॉ करणार म्हणजे संस्थेला आपण पेमेंट करणार आपण त्यांना त्यांचे पैसे देऊन टाकणार म्हणजे बँक अकाउंट काय होणार क्रेडिट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय होणार डेबिट म्हणून इथे एंट्री दिसते बघा आपल्याला मग करंद आणि महेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट वीस हजार आणि दोघांच्या वाट्याची दहा दहा हजार रुपये तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाचवी पण ऍडजस्टमेंट सोडवलेली आहे आता हे सर्व ऍडजस्टमेंट आपल्या झालेले आहेत मग यानंतर काय करायचं आहे क्लोज करायचं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट दिसतंय तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आलेला आहे टू मशिनरी अकाउंट प्लॅन टेन मशनरी बारा हजार टू आर डी आलेली आहे दोन हजार रुपये अँड बिल्डिंग अकाउंट आलेलं आहे इकडे अठ्ठावीस हजार रुपये आता इथे आपण काय करणार इथे बारा हजार आणि दोन हजार किती आलं चौदा हजार रुपये आणि बिल्डिंग अकाउंट इकडे किती आलं अठ्ठावीस हजार रुपये म्हणजे इथे आपण काय डेबिटची बेरीज चौदा आणि क्रेडिटची बिरीज किती आली अठ्ठावीस म्हणजे याचा आता क्रेडिटची बेरीज जास्त आहे मोठी आहे ती आपण दोन्ही साईडला मांडून टाका डिफरन्स किती आला चौदा हजार इथे चौदा हजार लिहून टाका आता विचार करायचा आहे इथे काय झालेला आहे या उदाहरणामध्ये प्रॉफिट झालेला आहे यालाच आपण काय म्हणतो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट मग आता हा झालेला प्रॉफिट आपण काय करतो शेवटी कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो मग आता चौदा हजार रुपये काय करायचं आहे त्यांच्या तीनास दोन जो रेशो आहे त्यांचा त्यामध्ये काय करायचं आहे वाटून द्यायचं दिसतोय तीनास दोन रेशो इथं हे बघा माझा कर्सरकडे अॅरो कडे लक्ष ठेवा तीनच दोन रेशो आपण आता बघा डिस्ट त्याचं चौदा हजाराचं काय करायचं आहे तीनच दोन मध्ये डिस्ट्रीब्युशन करायचं आहे तर ते आलेलं आहे आठ हजार चारशे आणि पाच हजार सहाशे तुम्हाला त्याची नोट दाखवतो चला आपण जाऊया नोट पाहण्यासाठी हे बघा डिस्ट्रीब्युशन ऑफ रिव्हॅल्युएशन प्रॉफिट रुपीज फोर्टीन थाउजंड इन रेशो थ्री इज टू टू बरोबर मग आता आपण त्यांचं तीन चौदा हजार प्रॉफिट झालं आहे तीनास दोन रेशोमध्ये वाटायचं आहे आपण बेरीज करतो तीन अधिक तीन दोन म्हणजे पाच बेरीज झाली आहे म्हणजे छेदाला पाच आणि अंशाला तीन आणि दोन मग आता मकरन शेअर ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू चौदा हजार गुणिले तीन त्याचा हिस्सा आहे आणि छेदस्ता आणि त्या रेशोची बेरीज लिहायची तीन छेद पाच मग आता काय करायचं पाच आहे चौदा हजाराला भागलं तर उत्तर येतं अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये आणि हे गुणिले किती तीन मग दोन हजार आठशे गुणिले तीन बरोबर आठ हजार चारशे आलं उत्तर बरोबर महेश शेअर्स ऑफ प्रॉफिट चौदा हजार गुणिले दोनशे पाच परत चौदा हजाराला पाचने भागा उत्तर येते दोन हजार आठशे त्याला गुणिले दोन करा दोन हजार बरोबर उत्तर आलं पाच हजार आश। सहाशे अशा प्रकारे आपण प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन त्याच्या दिलेल्या रेशोमध्ये केलेलं आहे आठ हजार चारशे आणि पाच हजार सहाशे तेच आपण आता कुठं घेतलेलं आहे रिवॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला दिसते तुम्हाला सर्वांना इथे दिसते हां आठ हजार चारशे आणि मग काय म्हणायचं इकडे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट किंवा इथे म्हणायचं आहे प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट कालच्या वेळेला मकरंद महेश असं लिहिलं तरी चालेल मग अमाऊंट लिहा इनरला आठ हजार चारशे पाच हजार सहाशे आणि इथे पाच हजार चारशे लिहिल्यानंतर दोघांची बेरीज काय करायची आहे आउटरला घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो आवटला रक्कम घेऊन टाकू शकतो आता हे झालं त्यांचं प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन ओके मग आता इथे एंट्री काय झाली पहा मुलांना बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे बरोबर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या काय सांगितलं आहे डेबिटला दे एंट्री होते रिवॅल्युएशन अकाउंट डेबिट डेबिट दे टू मकरंद कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू महेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट काय एंट्री झाली परत एकदा सांगतोय रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मकरंद कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू महेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट दिसले सर्वांना त्यानंतर मग आता इथे एंट्री आहे मकरंद आणि महेश कॅपिटल अकाउंट डेबिट मग आता क्रेडिट तर महे महे मकरंद आणि महेश कॅपिटल अकाउंटच्या कुठं जायचं आहे क्रेडिट साईडला जायचं आहे मग आता मकरंद बघा इथे आपण आलो आहे कॅपिटल अकाउंट त्याची क्रेडिट साईड मकरंद आणि महेश इथे लिहायचं आहे बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसत म्हणायचे प्रॉफिट ओके okay. आणि मकरंजच्या कॉलममध्ये लिहायचं आहे प्रॉफिट आठ हजार चारशे महेच्या कॉलममध्ये प्रॉफिट लिहायचं आहे पाच हजार सहाशे तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे जो प्रॉफिट आला होता त्याची आपण एंट्री केली या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट आणि मग पार्टनर्स कॅपिटलच्या अकाउंटच्या क्रेडिटला आलो आणि दोघांच्याही कॉलममध्ये रक्कम ती लिहून टाकली तर आता ही झालं रिव्हॅल्युएशन क्लोज आता गुडविलच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर गुडविल ऑटोमॅटिकली बघा इथे वीस अर्विस जर आलं ऑटोमॅटिक झालेलं आहे चाळीस हजाराला क्लोज झालेला आहे मग गुडबिलचा प्रश्न आहे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना काय करायचं बघा बिल्डिंगचे एक लाख रुपये इकडे दिसत आहेत बँकेत दहा हजार दिसत आहेत त्यानंतर इकडे मकरंत मध्ये पाहत क्रेडिट साईडला पंच्याण्णव हजार वीस हजार आणि आठ हजार चारशे मग तिघांची बिरीज करा ती आली एक लाख तेवीस हजार चारशे मग डेबिटची ते मानाने किती आली आहे ते एक लाख अधिक दहा हजार एक लाख दहा हजार म्हणजे इथे कमी पडते मग इथे मोठी रक्कम घेऊन टाका एक लाख तेवीस हजार चारशे आणि त्यातला डिफरन्स शोधा एक लाख तेवीस हजार चारशे वजा हे दोघांची बेरीज एक लाख दहा हजार वजा बाकी आली तेरा हजार चारशे मग ती तेरा हजार चारशे जो डिफरन्स आला तो त्या ठिकाणी लिहून टाका त्यालाच आपण काय नाव देतो टू बॅलन्स कॅरेट डाऊन आले लक्षात हा त्याचा कॅरेट डाऊन बॅलन्स आहे म्हणजे क्लोजिंग कॅरेट डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स त्याचप्रमाणे मकरंचं क्लोज केलं त्याप्रमाणे आता महेशचं क्लोज करा महे डेबिटला पाहायला गेलं तर फक्त दहा हजार आहे आणि इकडे पहा एक लाख वीस हजार पाच हजार सहाशे टोटल आले किती खाली त्याची मग एक लाख पंचवीस हजार सहाशे तीच आपण इकडे डेबिटला घ्या एक, एक लाख पंच हजार सहाशे त्यातून दहा हजार वजा करा शिल्लक राहिले एक लाख पंधरा हजार सहाशे हा त्याचा आला महे क्लोजिंग बॅलन्स एक लाख पंधरा हजार सहाशे ओके आता मंगेशच्या कॉलम मध्ये पाहायला गेले इकडे काहीच नाहीये शून्य आहे पण इकडे मात्र किती एक लाख रुपये मग त्याची टोटल घ्या एक लाख इकडे ही तीस टोटल घेऊन टाका डिफरन्स आलेला आहे जो एक लाख रुपये तो इथे लिहा म्हणजे क्लोजिंग म्हणजे बॅलन्सेस आहेत बॅलन्स कॅरेट डाऊन हे बरोबर एका ठिकाणी आपण हे सर्च केलेली अमाऊंट आहे म्हणजे डेबिट साईड आणि क्रेडिट साईड यांची आपण तुलना केली फरक शोधला डिफरन्स शोधला आणि तो ज्या साईडला कमी पडले त्या ठिकाणी आपण तो लिहून टाकला तर इथं मंगेशच्या याच्यामध्ये आलेला आहे क्लोजिंग बॅलन्स एक लाख रुपये आता बघा या ठिकाणी तीनही पार्टनरचे आपले क्लोजिंग कॅपिटल बॅलन्सेस आलेले आहेत म्हणजे मकरंदचं कॅपिटल आलं आहे थे तेरा हजार सहाशे आणि महेश चाले एक लाख पंधरा हजार सहाशे आणि मंगेश चालेल आहे एक लाख रुपये आलं लक्षात तुमच्या आपल्याला या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढायला सांगितलं होतं त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंट या ठिकाणी आपलं आता पूर्ण झालेलं आहे तर या ठिकाणी आपलं सांगितलेल्या प्रश्नाप्रमाणे आपण सर्व काही केलं की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायला सांगितले ते आपण पूर्ण आता या ठिकाणी केलेलं आहे अशा प्रकारे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज झालं या ठिकाणी आपलं उदाहरण काय झालेलं आहे संपलेलं आहे आणि पूर्णपणे यालाच आपण म्हणायचं म्हणजे इथे आपण काय काय तयार केलं आहे पाहून घ्या एकदा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर आपण तयार केलेला आहे खाली आ, वर्किंग नोटमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट दिसतंय सर्वांना त्याचा स्क्रीनशॉट घ्या त्यानंतर आपल्याला नोट्स म्हणून पाहिजे होतं आपल्याला गुडविल अकाउंट ते सुद्धा आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे दिसतंय सर्वांना ठीक आहे त्यानंतर आता आपण काय केलेलं आहे प्रॉफिट जो झाला होता तो वाढलेला आहे डिस्ट्रीब्युशन केलेला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आले सर्वांच्या लक्षात ओके तर आपण इथे आता थांबूया पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन उदाहरण घेऊन पाचव्या क्रमांकाचं तोपर्यंत धन्यवाद मागील उदाहरणात सांगितल्याप्रमाणे ज्यांनी लाईक केलेलं नसेल तर लाईक करायला विसरू नका सर्वांनी माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यानंतर सबस्क्राईब क्लिक करा ऑलवर क्लिक करा आणि तुम्हाला नोटिफिकेशन यायला काय होईल सुरुवात होईल तर ठीक आहे धन्यवाद सर्व व्हिडिओची लिस्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी सेटिंग केलेली आहे त्यांना नोटिफिकेशन येण्यास सुरुवात झालेली असेल परंतु ज्यांनी अजूनही सेटिंग केलेली नाही ती त्यांनी करून घ्यावी म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना किंवा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल थँक्यू यानंतर या क्रमाने येणारा व्हिडिओ व मागील सर्व व्हिडिओची लिस्ट या व्हिडिओच्या शेवटच्या वीस सेकंदात दिलेली आहे त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे आपण सर्व मागील व्हिडिओ पाहू शकता म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ